औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या भारत बंदला जळगाव जिल्ह्यात 100% प्रतिसाद मिळाला. जळगाव शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी आपापली दुकाने आज स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या या संपाला जिल्ह्यात 100% प्रतिसाद मिळाला असून या निमित्ताने जळगाव जिल्हा औषध विक्रेत्यांनी रॅली काढून आपला निषेध नोंदवला. अध्यक्ष जळगाव जिल्हा मेडिकल जनरल असोसिएशन आज देशव्यापी बंदमध्ये जळगाव जिल्हा सहभागी आहे. आजचा बंद हा ऑनलाईन विरोधात बंद पुकारलेला आहे. ऑनलाईन व्यवसाय हा इतर व्यवसायापेक्षा मेडिकल व्यवसाय हा वेगळा आहे. म्हणून नागरिकांना आमचं आवाहन करू इच्छितो की ऑनलाईन औषधी न मागवता तुम्ही स्थानिक केमिक बांधवांकडून घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं की ऑनलाईनमध्ये औषधीची गुणवत्ता राखली जात नाही, स्टोरेज कंडिशन राखली जात नाही आणि ती औषधी ओरिजिनल मिळेल याची शक्यता वाटत नाही आणि बऱ्याचशा पेशंटना याचा गुणसुद्धा येत नाही आहे. आणि दुसरा, आम्ही जे केमिस्ट बांधव डॉक्टरांच्या चिठ्ठीशी औषध येत नाही, त्याचं कारण असं की एका झोपेच्या औषधी किंवा कप सिरप याच्या जे नशा होते ते औषधी आम्ही डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन देत नाही, पण ऑनलाईनला सर्रास ही औषधी मिळते. म्हणून तरुण वर्ग हा नशेकडे वळत चाललेला आहे. तसंच ऑपरेशन किट आज जे प्रमाण वाढत चाललं आहे ते आमचा केमिस्ट बांधव कुठेही अशा अनइथिकल प्रॅक्टिसकडे वळत नाही आहे, पण ऑनलाईनमध्ये अशा वस्तू भरलाच सरलाच मिळत आहे. म्हणून आम्ही आज सरकारचा विरोध नोंदवण्यासाठी कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांना निवेदन जमले होते. सर, तरी आपल्याकडे किती संख्या आणि काय? जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2500 केमिस्ट आहे, महाराष्ट्रात 80,000 केमिस्ट आहे आणि ऑल इंडियामध्ये 8.5 लाख केमिस्ट आहे. आज 100% औषधी व्यापार बंद आहे. फक्त नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि आपत्कालीन व्यवस्था केलेली आहे.
गेला आता वाचले काय करायचं आपण गाडी सपकार आहे आजारी पडले आजारी आहे.